नमस्कार मित्रांनो या केुट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपण प्रत्येक विषयाचं विश्लेषण बघत आहे आणि टी सी एस पॅटर्ननुसार ते विश्लेषण खूप महत्त्वाचं आहे कारण की टी सी एसमध्ये तशा पद्धतीचे प्रश्न आलेले आहेत याआधी आपण चार विषयावर व्हिडिओ बनवले आहेत ते तुम्ही बघितले नसेल तर नक्की जाऊन बघा त्याचा तुम्हाला नक्की फायदा होईल बरेच रिॲक्शन्स पॉझिटिव्ह रिॲक्शन्स आलेले आहेत आणि त्याचा तुम्हाला नक्की फायदा होईल हे मी शंभर टक्के सांगू शकतो आज आपण या मध्ये अर्थशास्त्र या विषयावर विश्लेषण बघणार आहे अर्थशास्त्राचे प्रश्न कशा पद्धतीने आलेले आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे चला तर मग सुरुवात करूयात बघा अर्थशास्त्र जेव्हा आपण अर्थशास्त्राचा विचार करतो तर अर्थशास्त्राचे प्रश्न ऍज कम्पेअर टू अदर विषय हे खूप कमी आलेले आहेत म्हणजे प्रत्येक पंचवीस मार्कच्या प्रश्नामध्ये खूप कमी प्रश्न आहेत एक दोन तीन असे प्रश्न आलेले आहेत ठीक आहे तर जवळपास ब्याण्णव प्रश्न आलेले आहेत आता त्याच्यामध्येही अर्थशास्त्रामध्ये कुठल्या टॉपिकवर कसे प्रश्न आहेत ते थोडंसं आपण बघून घेऊ बघा कसे प्रश्न आले आहेत बँक्सवर आलेले आहेत त्यानंतर काही बेसिक गोष्टी असतात अर्थशास्त्राच्या त्याच्यावर आलेले आहेत नंतर एच डी एर रिपोर्ट जो की मानवी विकास अहवाल असतो त्याच्यावर प्रश्न आलेले आहेत आर्थिक पाहणीवर खूप सारे प्रश्न आहेत जवळपास तीस प्रश्न आहेत त्यामुळे चालू घडामोडीच्या टॉपिकमध्ये हा मी टाकणार होतो पण अर्थशास्त्रामध्ये मी ह्या घेतला जवळपास तीस प्रश्न आलेले आहेत त्यानंतर उद्योग व्यापार आहे त्याच्यावर सहा प्रश्न आहेत दारिद्र्य आणि बेरोजगारीवर जर विचार केला तर चार प्रश्न आहेत आणि या इतर संस्था जवळपास सिडबी सी बी सीडबी एम आय डी सी वगैरे अशा ज्या प्रकारच्या संस्था आहेत त्याच्यावर नऊ प्रश्न आहेत अशा पद्धतीचे हे प्रश्न आलेले आहेत आता त्याच्याहीमध्ये जर आपण कॅटेगरायझेशन केलं थोडंसं जर बँकचा जर विचार केला तर जवळपास अकरा प्रश्न आहेत तर ते प्रश्न कसे आहेत तर आरबीआय आरबीआय सात प्रश्न आहेत म्हणजे आरबीआय तुम्हाला वाचणं पूर्ण टॉपिकच वाचणं आवश्यक आहे कारण की आरबीआयवर प्रश्न तुम्हाला जमले पाहिजे कारण सोपा टॉपिक आहे आणि तो जमतो त्यानंतर अदर बँक अदर बँक मग त्याच्यामध्ये ज्या काही कमर्शियल बँक असतील त्याच्याबद्दल थोडी थोडी माहिती आहे तर अदर बँकवर जवळपास चार प्रश्न आहेत तर बँकच्या रिलेटेड असे प्रश्न तुम्हाला करून जाणार आहे आता बेसिकचा जर विचार केला तर बेसिकमध्ये काय आहे बेसिकमध्ये ज्या अर्थशास्त्र रिलेटेड गोष्टी असतात जसं की सेक्टर्स आहेत विविध सेक्टर्स आहेत जसे प्रायमरी से सेक्टर आहे त्यानंतर सेकंडरी सेक्टर आहे टर्सरी सेक्टर आहे तर त्याच्यावर रिलेटेड काही प्रश्न आलेले आहेत त्यानंतर काही टर्म्स आहेत इकॉनॉमिकच्या तर संबंधी काही प्रश्न आहेत तर बेसिक प्रश्न जवळपास अकरा आलेले आहेत ते सहज जमतील असे प्रश्न आहेत त्यानंतर एचडीआय रिपोर्ट जसं मी ऑलरेडी सांगितलंच की मानवी विकास अहवाल त्याच्यामध्ये एच डी आय एच डी आर त्याच्यामध्ये डी आय त्यानंतर ते स्त्रियांचा रिलेटेड इंडेक्स असे काही प्रश्न आहेत आर्थिक पाहणीचा जर विचार केला तर आर्थिक पाहणीमध्ये दोन कॅटेगरीज आपण करू शकतो एक भारत भारता लेवलवर सात प्रश्न आहेत म्हणजे आर्थिक पाहणी करताना तुम्हाला विशेष करून महाराष्ट्र फोकस करायचा आहे आणि महाराष्ट्र जवळपास तेवीस प्रश्न आहेत ठीक आहे आता महाराष्ट्रामध्ये आपण परत कॅटेगरायझेशन केल्यानंतर आपल्याला असं लक्षात येईल की वनांवर म्हणजे आर्थिक पाहणीच्या पण वनामध्ये किती साम साधन सामुग्री आहे वगैरे तर असे प्रश्न जवळपास पाच प्रश्न आहेत ठीक आहे आणि शेती रिलेटेड आर्थिक पाहणी म्हणजे पिके कोणत्या भागामध्ये किती पिके झाले कोणतं उत्पादन जास्त झालं आयात निर्यात अशा पद्धतीच्या गोष्टी आहेत चार प्रश्न आता योजना आर्थिक पाहणीमध्येच योजना आहेत तर त्याच्यावर सध्या काही प्रश्न आलेले आहेत दोन प्रश्न आहेत आणि इतर काही गोष्टी आहेत आर्थिक पाहणीमध्ये काही नवीन गोष्टी झाल्या असतील किंवा एखाद्या घटकाला किती अमाऊंट डिक्लेअर केली असेल वगैरे वगैरे अशा काही प्रश्न आहेत तर ते इतर मध्ये मी टाकलेले जवळपास ते बारा प्रश्न आहेत तर भारत आणि महाराष्ट्र महाराष्ट्र विशेष करून फोकस तुम्हाला ठेवायचा आहे कारण महाराष्ट्रावर जास्त प्रश्न आहेत आता उद्योग आणि व्यापाराचा जर विचार केला तर उद्योग आणि व्यापारामध्ये कसे प्रश्न आहेत तर असेच आयात निर्यात कोणत्या क्षेत्रामध्ये कोणत्या क्षेत्रामध्ये किंवा कोणत्या देशामधून जास्त आयात झाली अशा पद्धतीचे काही प्रश्न आहेत ते सहा प्रश्न आलेले आहेत दारिद्र्य आणि बेरोजगारी त्याच्यामध्ये एमपीआयचा इंडेक्स एक प्रश्न विचारलेला आहे आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये जास्त बेरोजगारी आहे किंवा दारिद्र्य आहे कोणत्या राज्यात जास्त दारिद्र्य आहे कमी दारिद्र्य आहे अशा पद्धतीचे काही प्रश्न याच्यामध्ये आलेले आहेत संस्था जसं ऑलरेडी डिस्कस केला आहे तर अशा पद्धतीचं ऐकूनच जर विचार केला तर इकॉनॉमिक्सवर असे प्रश्न आहेत हे पी डी एफ जर तुम्हाला हवी असल्यास तर मला टेलिग्राम चॅनलवर मेसेज करा मी सगळ्या विषयांच्या तुम्हाला देणार पी डी एफ प्रोव्हाइड करून देईल आणि या आधीचे जर तुम्ही व्हिडिओ बघितले नसाल तर नक्की जाऊन बघा कारण ते सुद्धा अशाच पद्धतीचे महत्त्वाचे आहेत टेलिग्राम चॅनल आहे जी के चेक पॉईंट यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा लाईक करा शेअर करा कमेंट्स करा तुमच्या फीडबॅक मला कमेंटच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करा मी अजून बेटर करण्याचा तुमच्यापर्यंत अजून बेटर येण्याचा प्रयत्न करेल चला तर मग भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या अॅनालिसिससोबत धन्यवाद